तर मुंबईतल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अपमान केला असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केलाय. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ममता बॅनर्जींची आज वायबी चव्हाण सेंटरमध्ये एक त्यांचा कार्यक्रम होता. त्यांच्या भाषणात राष्ट्रीय एकात्मतेचा उल्लेख येताच त्या एक उदाहरण द्यायला गेल्या. त्यांच्या वाक्यात त्यांनी राष्ट्रगीतातील पहिल्या 3 शब्दांचा उल्लेख केला. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आणि म्हणून त्या उभ्याही राहिल्या. पण 3-4 ओळी म्हणून त्या जय महाराष्ट्र आणि जय बंगाल असं म्हणाल्या आणि म्हणून दरेकरांनी त्यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. जनगण मन यदि नायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग जय महाराष्ट्र जय बंगाल जय भारत. थैंक यू. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केलेला आहे. एक तर राष्ट्रगीत बसून म्हणाल्या, त्याशिवाय अर्धवट म्हणत त्या ठिकाणी त्या उठल्या. आणि मला वाटतं आपल्या देशाच्या संदर्भात अवमान करण्याचं काम या ठिकाणी ममता बॅनर्जींनी केलेलं आहे. आणि या अवमान प्रसंगी ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे.